शरद पवार हे महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब असल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर इथं शरद पवार गेल्यानंतर काही लोकांनी आम्हाला अहमदनगर असंच नाव हवंय, त्याचं नामांतर करू नये अशी मागणी केली, त्यांच्यासमोर घोषणाबाजी दिली. तर ही घोषणा देणारे कोण आहेत आणि शरद पवारांसमोर या घोषणा का दिल्या? औरंगजेबाचे अवशेष अंश अजूनही जिवंत आहेत आणि शरद पवार हे महाराष्ट्राचे मिनी औरंगजेब आहेत अशी टीका आमदार पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेली आहे. त्यामुळे आता पडळकरांच्या या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद होण्याची देखील शक्यता. इकडं प्रकाश आंबेडकर आहेत, किती सांगू मी तुम्हाला आकडेवारी. ते नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला आले असतील, एवढे कार्यक्रम झाले, किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील, इकडं सगळीकडे राज्यभराचा विषय ना, तिथं कुणीही मागणी केली नाही. आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंगाची पिल्लं का अशी मागणी करतायत. हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे. शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे, मिनी औरंग आहे, आणि त्या खऱ्या औरंगाच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील, काही औषध दिसत असतील त्यांना, म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल.